नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। सांगोल्यात ओमणी कार व माल ट्रकच्या अपघातात 3 जण ठार, 9 जण जखमी। अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार। बिबट्याने वासराचा गळा घोटला। महळ तालुक्यातील शिरापूर मोरवंची परिसरात हल्ला, वन विभाग सतर्क। सांगोल्यात दिवसाढवळ्यात 2.25 लाख रुपयांची चोरी। चोरट्यांनी रोख रक्कम, चेक बुक सह इतर कागदपत्रे केली लंपास। जिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। आणि महळ येथील शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून दोघा जणांचा खून केल्याप्रकरणी फरार आरोपींना अटक। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगोला तालुक्यातील करंडेवाडी फाटा नजीक ओमणी कार व मालट्रकच्या अपघातात 3 जण ठार होऊन 9 जण जखमी झालेले आहेत। हा अपघात 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला आहे, मात्र 2 ऑगस्ट रोजी सांगोला परिसरात याची नोंद झाली आहे। माणिक सिंगाडे राहणार उदणवाडी तालुका सांगोला यांनी याबाबत सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे भाऊ दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे ओमणी चालक म्हणून काम करत होते। दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 सुमारास ओमणी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे ओमणी MH 12 HF 96 04 या वाहनामध्ये उदणवाडी झापाचीवाडी तालुका सांगोला येथून 3 पुरुष 3 महिला 5 लहान मुली व 1 लहान मुलगी असे घेऊन शिंदगी कर्नाटक या ठिकाणी घेऊन जात होते। करंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाजवळील उजव्या बाजूस असणाऱ्या सर्व्हिस रोडने ओमणी कार जात असताना समोरून येणाऱ्या मालट्रकने ओमणी कारला समोरून धडक दिली। या अपघातात ओमणी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे व 42 वर्ष राहणार उदणवाडी तालुका सांगोला यासह ओमणी मधील प्रवासी कावेरी मनोज हरिजन व 7 वर्ष राहणार निरलगी तालुका ताळेकोट्टी जिल्हा विजापूर गुड्डी चंद्रकांत मगिरी व 8 वर्ष राहणार कोंडगोडी तालुका जेवरगी जिल्हा गुलबर्गा अशी मयत झालेल्यांची नावे आहेत। तर मनोज हरिजन व 40 भरती, मनोज हरिजन व 30 दोघे राहणार निरलगी तालुका ताळेकोट्टी जिल्हा विजापूर, चंद्रकांत मगिरी व 25 दीपा मानवेश मगिरी व 16 लक्ष्मी मगिरी व 6 ताराबाई चंद्रकांत मगिरी व 30 अंबिका मानवेश मगिरी व 28 मुत्तुराज चंद्रकांत मगिरी व 2 चिन्नू चंद्रकांत मगिरी व 5 वर्ष सर्व राहणार कोणगोडी तालुका जेवर्गी जिल्हा गुलबर्गा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकल स्वाराच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। रमेश दगडू वायदंडे वय 45 वर्ष राहणार वायदंडे वस्ती वाढेगाव तालुका सांगोला असे अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे। मयत रमेश दगडू वायदंडे वय 45 वर्ष राहणार वायदंडे वस्ती वाढेगाव तालुका सांगोला हे कामानिमित्त वाढेगाव येथे गेले होते। काम संपल्यानंतर रात्री 7:15 सुमारास पत्नी सुवर्णा यांना फोन करून घरामध्ये बाजार काय आणायचा आहे का, मी घराकडे येत आहे असे सांगितले। त्यानंतर रात्री 8 सुमारास भाचा शंकर कांबळे यांनी मामी सुवर्णा यांना फोन करून सांगोला सोलापूर रोडवर हॉटेल मामा भाचे समोर मामा रमेश वायदंडे यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला असल्याचे सांगितले। दरम्यान रमेश वायदंडे हे MH 45 AN 8913 या मोटरसायकलवरून घराकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने रमेश वायदंडे हे गंभीर जखमी झाले होते। गंभीर जखमी झालेल्या रमेश वायदंडे यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय पंढरपूर, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान रमेश वायदंडे यांचा मृत्यू झाला। या अपघातात मोटरसायकलचे 10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी सुवर्णा रमेश वायदंडे यांनी अज्ञात वाहन व अज्ञात चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महळ तालुक्यातील शिरापूर मोरवंची परिसरात आज पहाटे 4:30 ते 5 दरम्यान अज्ञात प्राण्याने वासराचा फडशा पाडला। परिसरातील ठसे आणि ज्या प्रकारे वासरू मेले आहे त्यावरून वासराची शिकार बिबट्यानेच केली असावी असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। दिग्विजय ताकमोगे यांच्या शेतात हा प्रकार घडला।
दिग्विजय ताकमोगे हे आज पहाटे 4:30 वाजता शेतात दूध घेण्यासाठी गेले होते, तेव्हा 3 वासरे जागेवर होती। ताकमोगे हे रोजच्या प्रमाणे पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्याकरिता गेले। तासाभरानंतर ते पाणी देऊन आल्यानंतर त्यातील 1 वासरू जागेवर नव्हते। त्यांनी परिसरात पाहिल्यावर तिथे वासरू नव्हते, मात्र इतर 2 वासरे ज्या दिशेला वारंवार पाहत होती त्या दिशेला शोध घेतला असता सुमारे 100 फुटावर फाडलेले वासरू दिसून आले। त्या वासराला दात लागल्याचा खुणा शरीरावर दिसत होत्या। त्या प्राण्याने वासराला 100 फुटापर्यंत फरफटत नेण्याच्या खुणा आणि पायाचे ठसेही तिथे आल्याचे सांगितले। या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी सतर्क झाले असून घटनास्थळी भेट देण्यासाठी ते रवाना झाले आहेत। दिवसा ढवळ्या घराचा कडी कोंडा तोडून घरातील 2,30,000 रुपयांची रोकड, SBI बँकेचे 2 चेकबुक, HDFC बँकेचे 1 चेकबुक, सांगोला अर्बन बँकेचे 1 चेकबुक व चेक बाउन्स ची कोर्टात चालू असलेल्या केसची कागदपत्रे अशी कागदपत्रे चोरून नेल्याची घटना 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1:00 सुमारास उघडकीस आली आहे। ही घटना सांगोला शहरातील कडलास रोडवरील राजेंद्र किस्तुरा मीना या फारशी व्यापाऱ्याच्या घरात घडली आहे। राजेंद्र किस्तुरा मीना यांचे सांगोला शहरातील कडलास रोडवर ओम साईराम नावाने फरशीचे दुकान आहे। गावाकडील गोपाल गुज्जर, मेघराज गुज्जर, शिवराम गुज्जर, दिलो मीना, घनश्याम गुज्जर या नातेवाईकासोबत एकत्र ते राहत होते। 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1:00 सुमारास उपवास असल्याने राजेंद्र मीना व चुलते मुकेश मीना असे दोघे जण ज्यूस पिण्यासाठी घरी गेले होते। त्यावेळी त्यांना घराचे कुलूप, कडी, कोयंडा कोणीतरी तोडलेले दिसले। त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मधील कपाटाचे लॉक तुटलेले होते। त्यांनी कपाटाची पाहणी केली असता त्यांना कपाटात फरशी विकलेले 2,10,000 रुपये, बचत केलेले 20,000 रुपये, SBI बँकेचे 2 चेकबुक, HDFC बँकेचे 1 चेकबुक, सांगोला अर्बन बँकेचे 1 चेकबुक, चेक बाउन्सची कोर्टात चालू असलेल्या केसची कागदपत्रे अशी दिसून आली नाहीत। या प्रकरणी राजेंद्र किस्तुरा मीना यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पित्याबद्दल कृतज्ञता अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्यानंतर बार्शी येथील उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांची ती फेसबुक पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली असून याबद्दल समाधान गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस। ज्या माणसाला आयुष्यभर तहसील कार्यालयाचे खेटे मारत असताना तेथील शिपाई सुद्धा नीट बोलला नाही, त्या माणसाच्या कष्टाने मी तहसीलदार उपजिल्हाधिकारी झालो व त्या माणसाला आज तहसीलदार कार्यालयात दिव्याच्या गाडीतून घेऊन जाणं व तहसीलदारच्या खुर्चीवर बसवणं हे माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण होता। तो माणूस म्हणजे माझे वडील अण्णा, त्यांचं खुर्चीवर बसताना भावुक होताना आलेले आनंदाश्रू मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। माझ्या वडिलांचा प्रवास, एक सालगडी ते उपजिल्हाधिकाऱ्याचा बाप, अण्णा तुम्ही आहात म्हणून मी आहे, जिंकलंय आपण अण्णा, अशी फेसबुक पोस्ट व्हायरल झालेली आहे। शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून 2 जणांचा खून केल्याप्रकरणी गेली 15 दिवस फरार झालेले आरोपी पकडण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे। खून प्रकरणातील 5 आरोपी जणांना मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता त्यांना दिनांक 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे। याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 जुलै रोजी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बडकडे व रमेश उर्फ गोटू सर्वदे यांच्यासह चालक भैया अस्वले अशा 6 जणांनी कट रचून येथील शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सर्वदे यांच्या अंगावर टेम्पो घालून दोघांचा खून केल्याप्रकरणी वरील 6 जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी टेम्पो चालक भैया अस्वले याला 15 जुलै रोजी मोहोळ पोलिसांनी अटक केली होती। तर या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे व रमेश उर्फ गोटू सर्वदे हे 14 जुलैपासून गायब होते। हे आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील हिरोळी गावच्या भाग्यवंती मंदिर परिसरात फिरत असल्याची गुप्त बातमी मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली। घटनेची खबर मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या सह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीम मधील सहायक पोलीस निरीक्षक खारगे, पोलीस कॉन्स्टेबल शरद ढावरे, पांडुरंग जगताप, गणेश दळवे, हरिदास थोरात यांची टीम 2 ऑगस्ट रोजी दुपारी रवाना झाली। साध्या वेशात असणाऱ्या या टीमने कर्नाटकातील शिरोली गावच्या भाग्यवती मंदिराच्या परिसरात सायंकाळी पोहोचल्यानंतर मंदिराच्या परिसरात वावरणाऱ्या या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रात्री उशिरा मोहोळ पोलीस ठाण्यात आणून अटक केली आहे।
त्यांना मोहोळच्या न्यायालयात दिनांक 3 ऑगस्ट रोजी उभे केले असता त्यांना 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।